राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने सुरू झालेली लाडकी बहीण योजना महिलांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. आता शेतकऱ्यांना 5,000 रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा फडणवीस यांनी परळी वैजनाथ येथे झालेल्या कृषी महोत्सवात केली. फडणवीस म्हणाले की भारत हा कृषीप्रधान देश असून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी केंद्र सरकारने नमो शेतकरी योजना आणली आहे. आता महाराष्ट्र सरकारही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देणार आहे. मागील वर्षी दुष्काळामुळे कापूस आणि सोयाबीनचे भाव कोसळले होते. त्यावेळी केंद्र सरकारकडून मदतीची योजना मंजूर झाली होती. मात्र आचारसंहितेमुळे त्यावेळी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकले नाहीत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून सोयाबीन आणि कापसाचे पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे जाहीर केले. या घोषणेनंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. आपल्या राज्याने ठरवलं, देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी दरवर्षी आमच्या शेतकऱ्याला 6,000 रुपये शेतकरी सन्मान निधी देतात, तर महाराष्ट्र देखील नमो कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत 6,000 रुपये देईल आणि त्याचा चौथा हप्ता आज या परळीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या हाताने थेट आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललाय. आणि त्याचवेळी आमच्या लक्षात आलं, मागच्या वर्षी दुष्काळाच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले. आम्ही ठरवलं भावांतर योजनेच्या अंतर्गत आपल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. कॅबिनेटचा निर्णय घेतला, दुर्दैवाने लगेच आचारसंहिता लागली म्हणून आम्ही ते पैसे देऊ शकलो नाही. पण आज ते पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे क्रेडिट करणं त्यांच्या खात्यामध्ये देण्याची सुरुवात याच परळीपासून आम्ही करतोय, याचा देखील मला अतिशय मनापासून आनंद आहे.